आता वळूयात 25 मिनिटं 50 बातम्यांकडे. राम सातपुतेंच्या प्रचारासाठी सोलापूरच्या होम ग्राउंडवरती पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा होणार आहे. भाजपाकडनं या होम ग्राउंडवर जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. मैदानावरती मंडप उभारण्याची लगबग सुरू झालेली आहे. मंत्री छगन भुजबळ महायुतीत समता परिषदेच्या माध्यमातून ओबीसी दबावतंत्र वापरत असल्याची नवी माहिती समोर आली. नाशिक आणि संभाजीनगरमधनं समता परिषदेच्या दिलीप खैरे आणि मनोज घोडके यांनी उमेदवारी अर्ज भरलेले आहेत. नाशिक लोकसभेसाठी इच्छुक असलेले शिवसेनेचे अजय बोरस्ते यांनी स्वामी शांतिगिरी महाराजांची भेट घेतले. नाशिकच्या सिडको परिसरामध्ये सिद्धिविनायक मंदिरात ही भेट झाली असून त्यांच्यात नेमकी काय चर्चा झाली याकडे सर्वांचं लक्ष लागलं. नाशिक लोकसभेच्या रिंगणात साधू महंतांनी उडी घेतलेली आहे. महंत अनिकेत शास्त्री देखील नाशिकसाठी उमेदवारी अर्ज भरणार आहेत. भाजपकडनं मला उमेदवारी मिळणार असून वरिष्ठांकडनं तयारीला लागण्याचे आदेश मिळाल्याचं त्यांनी सांगितलंय. अनिकेत शास्त्री यांच्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. छत्रपती संभाजीनगरमध्ये अजित पवार गटामध्ये मोठी फूट पडल्याचं समोर आलेलं आहे. राष्ट्रवादीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष मनोज खोडके यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. अर्ज मागे घेणार नसून पूर्ण ताकदीनं निवडणूक लढू आणि ओबीसी समाजाचा एक खासदार संसदेत पाठवू अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी काँग्रेसचे नेता नसीम खान यांना ऑफर दिलेली आहे. नसीम खान यांनी एमआयएममध्ये यावं, मुंबईत कुठल्याही मतदारसंघातनं आम्ही त्यांना तिकीट देऊ अशी ऑफर जलील यांनी दिलेली आहे. एमआयएमनं दिलेल्या ऑफरबद्दल नसीम खान यांनी आभार मानलेत. एमआयएमनं सहानुभूती दाखवली त्याबद्दल आभार, मात्र मी काँग्रेसचा कट्टर कार्यकर्ता आहे अशी प्रतिक्रिया नसीम खान यांनी दिलेली आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं राज्यात एकही अल्पसंख्याक उमेदवार दिला नसल्यानं नाराज असलेल्या नसीम खान यांनी स्टार प्रचारक पदाचा राजीनामा दिलेला आहे. एकाही अल्पसंख्याक व्यक्तीस उमेदवारी का दिली नाही या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी माझ्याकडे शब्द नसल्यानं मी प्रचारात भाग घेऊ शकत नाही असं नसीम खान यांनी आपल्या पत्रात म्हटलेलं आहे. महाराष्ट्रात कांद्यावरील बंदी उठवण्यासाठी शेतकरी आस लावून बसलेले असताना दुसरीकडे गुजरातमधील 2000 टन पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीला केंद्र सरकारनं परवानगी दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळलेली होती, मात्र सरकारनं नुकत्याच घेतलेल्या निर्णयाचा फायदा आता राज्यातल्या शेतकऱ्यांना होणार आहे. गुजरातमधल्या पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीवरनं विरोधकांनी केंद्र सरकारला घेरलेलं आहे. गुजरातच्या व्यापाऱ्यांना ठेकेदारांना मालामाल करण्याचा डाव असल्याचा आरोप विरोधकांनी केलेला आहे. गुजरातचा शेतकरी जगला पाहिजे अशी मोदींची भूमिका आहे, ते गुजरातचे प्रधानमंत्री आहेत का असा हल्लाबोल राऊतांनी केला होता. मात्र केंद्र सरकारनं घेतलेल्या नुकत्याच निर्णयानं विरोधकांना चोख प्रत्युत्तर मिळालेलं आहे. कांद्याच्या निर्यातीवरनं राष्ट्रवादीच्या खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनीही केंद्र सरकारवर टीका केलेली होती. गुजरातमधील कांद्याची निर्यात बंदी हटवली, मग देशभर मतं का मागता असा खोचक सवाल त्यांनी केलेला होता. ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी आज भद्रा मारुतीचं दर्शन घेतलं. चंद्रकांत खैरेच्या प्रचारासाठी अंबादास दानवे कुलदाबाद तालुक्याच्या दौऱ्यावरती होते. यावेळेला दानवेंनी ठाकरे गटाचा उमेदवार विजयी करण्याचा संकल्प केला. संजय राऊतांनी कोल्हापूरच्या जागेवरून केलेल्या टीकेला नितेश राणेंनी प्रत्युत्तर दिले. कोल्हापूरच्या गादीचा अपमान करू नका असं म्हणणाऱ्यांना राऊतांनी उदयनराजेंबाबत हीच भूमिका का घेतली नाही, शिवरायांच्या वंशजाच्या विरोधात उमेदवार का उभा केला असा सवाल नितेश राणेंनी केला. साताऱ्याच्या सभेत बोलताना उत्तम जानकरांनी खालच्या पातळीवर टीका केलेली आहे. अजित पवार कोबरा असले तर मी मुंगूस आहे आणि कोबरा डसला तरी शरद पवारांसारखा आधारवड आमच्या सोबत आहे असं विधान उत्तमराव जानकरांनी केलं होतं. या विधानामुळे नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. धनंजय मुंडेंनी पुरंदरमधल्या प्रचारसभेत बोलताना शरद पवार गटावरती जोरदार टीका केली. अजितदादांनी वेगळं जाऊन जे केलं त्याला गद्दारी म्हटली जाते, पण शरद पवार यांनीच 2017 शिवसेनेला एकटं पाडण्यासाठी दिल्लीत कोणाच्या घरी बैठक घेतली होती याचा सगळा तपशील माझ्याकडे पुराव्यासहित उपलब्ध आहे असं वक्तव्य धनंजय मुंडे यांनी केलं. सुनेत्रा पवारांच्या प्रचारसभेत बोलताना अजित पवारांनी सुप्रिया सुळेंची नक्कल करत टीका केली. एमआयडीसी तर आणलीच नाही, मात्र वारंवार एमआयडीसीच्या नावाने मतं मागायला येतात असं अजित पवार म्हणाले. तर मी शब्दांचा पक्का माणूस आहे, बिनकामाच्या माणसांशी मी कडक वागतो, कामं केली तर मी चिडणार नाही असंही अजित पवार म्हणाले. महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांनी वैजापूरमध्ये पैसे वाटायला सुरुवात केल्याचा आरोप चंद्रकांत खैरे यांनी केलेला आहे. भुमरे जालना लोकसभा मतदारसंघातले असून त्यांचं मतदान इथे नाही, त्यामुळे भुमरे बाहेरचे उमेदवार आहेत असा टोलाही त्यांनी लगावलाय.
आदित्य ठाकरे उद्या हातकणंगले आणि कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचा दौरा करणार आहेत. मवियाचे उमेदवार सत्यजित आबा पाटील यांच्या प्रचारार्थ पेठ वडगाव येथे, तर छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रचारार्थ हिंदमाता तालीम चौकात आदित्य ठाकरेंची सभा होणार आहे. नाशिकची जागा ही आधीपासून शिवसेनेची आहे, शिंदेंनी ही जागा सोडू नये असा आग्रह आम्ही धरला होता, अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिलेली आहे. तर भुजबळच त्यांच्या पदाधिकाऱ्यांना योग्य समज देतील असंही शिरसाट म्हणाले. संजय शिरसाटांनी नसीम खान यांना उपरोधिक टोला लगावलाय. नसीम खान यांना तिकिटासाठी वणवण फिरावं लागत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे. नसीम खान योग्य निर्णय घेतील असा विश्वास संजय शिरसाटांनी व्यक्त केलेला आहे. रत्नागिरीच्या ठाकरे गटाच्या युवासेना जिल्हाप्रमुखाला तडीपारीची नोटीस देण्यात आलेली आहे. खेड पोलीस स्थानकात दाखल असलेल्या विविध 7 गुन्ह्यांचा दाखला देत अजिंक्य मोरेंना नोटीस बजावण्यात आली आहे. पुढचे 2 ते 3 दिवसात या नोटीसीवरती निर्णय होणार असल्याची माहिती आहे. गोंदियात अवकाळी पावसाचा फटका आता आदिवासी विकास महामंडळाच्या धानाला बसलेला आहे. पावसामुळे भिजलेलं धान्य खराब होण्याच्या मार्गावरती, त्यामुळे आता शासन कोणती भूमिका घेतं हे पाहणं महत्वाचं आहे. पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित ठाकरे एकाच व्यासपीठावरती येणार आहेत. पुण्यातल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेला अमित ठाकरेही उपस्थित असणार आहेत. महायुतीच्या प्रचारासाठी 29 एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदींची पुण्यात सभा होणार आहे. अजित पवार आणि ठाकरे गटाचे मावळ लोकसभा उमेदवार संजय वाघेरे एका लग्न समारंभात एकाच व्यासपीठावरती पाहायला मिळाले, मात्र अजित पवारांनी वाघेरेंशी बोलणं टाळलेलं आहे. सांगलीची काँग्रेसची जागा जाण्याच्या खेळीत खलनायक जयंत पाटील असल्याचा आरोप जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी केलेला आहे. जयंत पाटलांनी सगळ्या खेळी संजय राऊतांच्या माध्यमातून केल्या. जिल्ह्यातून वसंतदादा पाटलांचं घराणं संपवण्याचा घाट राष्ट्रवादीच्या नेतृत्वानं घातलाय असा आरोपही त्यांनी केला. भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष योगेश बर्डे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेली आहे. पक्षविरोधी भूमिका घेतल्यानं पक्षाकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे. दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार भारती पवार यांच्या उमेदवारीला योगेश बर्डेंनी विरोध केला होता. संजय काकांना दिलेलं मत हे मोदींना दिलेलं मत असेल असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी सांगलीतल्या प्रचारसभेत केलंय. महायुतीची विकासाची गाडी सबका साथ सबका विकास करत सर्वांना पुढे घेऊन जाते असंही फडणवीस म्हणाले. देवेंद्र फडणवीसांनी इंडिया आघाडीवरती जोरदार टीका केलेली आहे. इंडिया आघाडीत फक्त इंजिन आहे, त्यांच्याकडे डबा नाही, पण महायुतीच्या ट्रेनमध्ये सर्व घटकांसाठी जागा आहे. राहुल गांधींच्या नेतृत्वात 26 पक्षांची खिचडी झाली अशा शब्दात फडणवीसांनी विरोधकांवरती टीकास्त्र टाकलंय. माढा आणि सोलापूर लोकसभा जिंकण्यासाठी भाजपनं नवीन शिलेदार नेमल्यात. माढ्यासाठी प्रसाद लाड, तर सोलापूरसाठी श्रीकांत भारती यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. आजपासून श्रीकांत भारती आणि प्रसाद लाड सोलापूर आणि माढ्यात मुक्कामी असणार आहेत. सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणी गुन्हे शाखेच्या चौकशीतनं मोठा खुलासा समोर आलेला आहे. अनमोल बिष्णोईच्या सांगण्यावरनं संपूर्ण हल्ल्याचा कट आधी पंजाबमध्ये रचला गेला आणि त्यानंतर शूटर्सना मुंबईत पाठवण्यात आलं होतं. सोनू बिष्णोई आणि तपननं शूटर्सना शस्त्र पुरवल्याची कबुली दिलेली आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची वडोदरा कोर्टानं एका प्रकरणात निर्दोष मुक्तता केलेली आहे. 1993 मधल्या आर्म्स ऍक्ट प्रकरणी दाऊदला निर्दोष घोषित करण्यात आलेला आहे.